ऑटोकॅड मध्ये होम टॅब मध्ये ड्रॉइंग पॅनल मधल्या काही पुढच्या कमांड्स आपण शिकणार आहोत. याआधी आपण लाईन कमांड थ्रू आपला बेस स्ट्रॉंग करून घेतलेला. बेस स्ट्रॉंग करून घेतलेला म्हणजेच काय, तर लाईन या कमांड थ्रू आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट ड्रॉ केलेले. हे ऑब्जेक्ट ड्रॉ करताना आपण रिलेटिव्ह रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीमचा वापर केलेला. त्याचबरोबर लाईन थ्रू आपण वेगवेगळे अँगल ड्रॉ केलेले, ज्यात आपण रिलेटिव्ह पोलार कोऑर्डिनेट सिस्टीमचा वापर केलेला. म्हणजेच काय, तर हे बेस जो आहे फक्त लाईन थ्रू आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट ड्रॉ करू शकतो ऑटोकॅडमध्ये. तर पुढे जाऊन आपल्याला काही असे ॲडव्हान्स फीचर्स असलेले कमांड्स आहेत जेणेकरून शॉर्टकट इझिली आणि लवकरात लवकर वेगवेगळ्या क्रिटिकल डिझाईन आपण बनवू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला ऑटोकॅड इन्स्ट्रक्शन देणार आहे, ते इन्स्ट्रक्शन फक्त आपल्याला फॉलो करायचे आहेत, दॅट्स इट. कारण की आपला आता बेस एवढा स्ट्रॉंग झाला आहे तर आपण पुढच्या कमांड्स इझिली शिकू शकतो, कम्प्लीट करू शकतो. तर पुढच्या कमांड्स घेऊया. आज इथे पॉलीलाईन आणि सर्कल ह्या दोन कमांड इथे कम्प्लीट करणार आहोत आपण. अजून एक गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे कधीही तुम्ही समजा जेव्हा नवीन ड्रॉइंग स्टार्ट करत असाल तर पहिली सेटिंग करायची आहे ती म्हणजे स्टार्ट ड्रॉइंग केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन मेनूमध्ये जायचं आहे, त्यात युनिट्स चेंज करावे लागतील तुम्हाला. युनिट्स ऑफ मेजर म्हणजेच काय, जर आपण ड्रॉइंग जे बनवणार आहे ते इंचेसमध्ये, फीटमध्ये बनवणार आहोत, सेंटीमीटरमध्ये बनवणार आहोत का मीटरमध्ये. ऑटोकॅडमध्ये मोठमोठ्या डिझाईन्स बनवण्यासाठी ऑटोकॅड हे फेमस आहे. सो मी रेफर करेन की नेहमी युनिट्स ऑफ मेजर हे मीटरमध्येच ठेवा. तर चेंज करण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन मेनूमध्ये जावं लागेल, त्यात ड्रॉइंग युटिलिटीज, त्यात सेकंड वन ऑप्शन तुम्हाला दिसेल युनिट्स म्हणून. त्यावर क्लिक केल्यानंतर एक विंडो येणार आहे ड्रॉइंग युनिट्स म्हणून. त्यात लेंथ, जे आपण स्ट्रेट लाईन थ्रू ड्रॉ करणार आहोत किंवा कुठलेही ऑब्जेक्ट थ्रू ड्रॉ करणार आहोत, त्यातलं जे मेजरमेंट आहे हे नेहमी 0.00 ड्रॉ करा. इथेही 0.00 ठेवायचं आहे आणि इथे तुम्हाला मीटर सिलेक्ट करायचं आहे. मी ऑलरेडी केलेलं होतं, तुम्हाला जेव्हा नवीन ड्रॉइंग स्टार्ट कराल तुम्हाला हे चेंज करावं लागेल, कारण की तिथे डिफॉल्ट ही व्हॅल्यू असणार आहे 0.0000. ओके, याच गोष्टी चेंज करायच्या. पुढे दुसरीकडे काही चेंजेस करू नका. आपण पुढे जाऊन बघणार आहोत प्रत्येकाचा यूज काय काय आहे ते. ठीक आहे, एवढा चेंजेस केला आहे. ओकेवर क्लिक करा, देन स्टार्ट करूया कमांड पॉलीलाईन. पॉलीलाईन कमांड सिलेक्ट केल्यानंतर पी लाईन म्हणून कमांड आहे ही. स्पेसिफाय स्टार्ट पॉईंट, स्टार्ट पॉईंट सिलेक्ट केला आहे, स्टार्ट केलेला आहे. देन सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट, फोर्थ, अँड देन क्लोज करू शकता. किंवा लाईनमध्ये आपण क्लोज करण्यासाठी सी एंटर वापरायचो, इथेही तसंच वापरू शकता. जर बघाल तर सिमिलरली आपण पॉलीलाईन थ्रू ऑब्जेक्ट ड्रॉ केलेला आहे. लाईन थ्रू पण आपण असाच ऑब्जेक्ट ड्रॉ करतो. लाईन कमांड सिलेक्ट केलेली आहे, क्लिक क्लिक, सेकंड, थर्ड अँड सी एंटर. बघाल तर दोन्ही पद्धती सेमच होत्या. दोघांमधला एक मेजर फरक सांगायचा झाला तर जेव्हा मी लाईन सिलेक्ट करतो तर बघाल तर इंडिव्हिज्युअली लाईन ह्या सिलेक्ट होत आहेत. ते जेव्हा मी पॉलीलाईन थ्रू ड्रॉ केलेला जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करतो, ॲट द टाईम सर्व बॉर्डर सिलेक्ट होत आहेत. कारण की पॉलीलाईन थ्रू तुम्ही जे काही ड्रॉ करता हा एक सिंगल ऑब्जेक्ट असतो, पण लाईन थ्रू जे काही तुम्ही ड्रॉ करता ह्या वेगवेगळ्या लाईन्स असतात. मग तुम्ही किती लाईन्स ड्रॉ करा पण त्या इंडिव्हिज्युअल आहेत, वेगवेगळ्या आहेत. जर तुम्ही मूव करायचा प्रयत्न कराल तर या नोट्स थ्रू, ह्यांना नोट्स म्हणतात, जे तुम्हाला ब्लूमध्ये दिसत आहेत, क्लिक करून तुम्ही मूव करू शकता. ओके, तेच मी इथे येतो आहे. तर इथे कॉर्नरला वेगळ्या प्रकारचे नोड आहेत, इथे रेक्टँगल टाईपमध्ये तुम्हाला नोड दिसत आहेत. तो जर तुम्ही बघाल तर त्याला स्ट्रेच म्हणाल, स्ट्रेच म्हटलं जातं. कारण हा ऑब्जेक्ट तुम्ही मूव्ह नाही करत आहे, ही बॉर्डर तुम्ही मूव्ह नाही करत आहे, तर काय करतात, स्ट्रेच करत आहात. ठीक आहे, कुठल्याही अँगलने तुम्ही स्ट्रेच करू शकता. हा एक फरक आहे दोघांमध्ये. ओके, लाईन्स इंडिव्हिज्युअल असतात आणि पॉलीलाईन थ्रू तुम्ही जे काय ड्रॉ करता हा एक तुमचा सिंगल ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे, हा एक फरक आहे मेजर त्यांच्यातला. पुढे आहे सर्कल. सर्कलमध्ये टोटल 6 प्रकार आहेत. 6 पद्धतीने तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता. ठीक आहे, त्यातला पहिला बघूया. तर पहिल्याचं नाव बघाल तर सेंटर रेडियस आहे. रेडियस म्हणजे तुम्हाला नक्कीच माहिती आहे की सेंटरपासून ते त्याच्या कॉर्नर बॉर्डरपर्यंतचं अंतर जे आहे ते रेडियस असतं. सिलेक्ट करतो, कमांड लाईनमध्ये तुम्हाला दिसत आहेत सर्कल स्पेसिफाय सेंटर पॉईंट फॉर सर्कल. जिथे क्लिक करला हा तुमचा सेंटर पॉईंट झाला सर्कलचा. आता तुम्हाला विचारतो आहे स्पेसिफाय रेडियस ऑफ सर्कल, किती रेडियसचा तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचा आहे. सो मी इथे 5 टाईप करतो
आता हे तुम्ही जे काही मेजरमेंट देता हे नक्की कशात मेजर होते तर मीटरमध्ये होते, कारण की आपण स्टार्टिंगला युनिट्स काय चेंज केले आहेत मीटरमध्ये, म्हणजे हा 5 मीटरचा सर्कल रेडियस असलेला सर्कल तुम्ही इथे ड्रॉ करणार आहात. ओके 5 लिहिलेलं आहे, एंटर मारतो. अशा प्रकारे हा तुमचा रेडियस आलेला आहे, सर्कल ड्रॉ झालेला आहे ज्याचा रेडियस आहे 5. तुम्ही मेजर करू शकता बघाल तर त्याचा रेडियस 5 आहे. मेजरमेंट कसं बघायचं आहे पुढे जाऊन होणारच आहे, त्यात जास्त विचार नको करू आज सध्या तरी. ओके पहिला पद्धतीने आपण सर्कल ड्रॉ केलेला आहे, दुसरा आहे आपला सेंटर डायमीटर. डायमीटर तुम्हाला माहितीच आहे की एखाद्या सर्कलची एक बाजू ते एक्झॅक्ट अपोजिट बाजूपर्यंत बाजू आहे त्याच्यापर्यंत अंतर म्हणजेच डायमीटर. सेम स्पेसिफाय सेंटर पॉईंट इथे क्लिक केलेला आहे. देन आता तुम्हाला मेजर द्यायचं आहे किती डायमीटरचा हा सर्कल असेल, सो अगेन 5 एंटर. आता बघाल तर मगाशी जो आपण सर्कल ड्रॉ केला त्याची रेडियस होती 5 आणि आता हा डायमीटर थ्रू ड्रॉ केला तर नक्कीच छोटा असणार, कारण डायमीटर 5च दिलेली आहे, कारण की रेडियस हे रेडियस थ्रू ड्रॉ केलेला सर्कल हा दुप्पट असतो तुमच्या डायमीटरच्या. ओके देन सेकंड थर्ड वन आहे आपला 2 पॉईंट, त्यासाठी एक लाईन ड्रॉ करतो. लाईन एक सिंगल लाईन ड्रॉ केलेली आहे इकडे, अजून एक लाईन थ्रू ऑब्जेक्ट ड्रॉ करतो, क्लिक एंटर. ओके 2 पॉईंट सर्कल ड्रॉ कसा करायचा ते बघून घेऊया. ओके स्नॅप झालेलं आहे आपलं, मागच्या लेक्चरला आपण स्नॅप स्टार्ट केलेलं, त्या स्नॅपमध्ये आपण एंड पॉईंट आणि मिड पॉईंट, एंड म्हणजे एंड पॉईंट म्हणजे काय, ही जर लाईन आहे तर ह्याचा एंड पॉईंट हा आणि हा झाला, मिड पॉईंट म्हणजे कुठलंही ऑब्जेक्ट असेल त्याचं सेंटर, आता ही लाईन आहे तर ह्याचा सेंटर हा झाला, ह्या ऑब्जेक्टचा सेंटर हा हा हा. ते जर सर्कल आपलं सेंटर स्नॅप ऑन असेल तर तुम्ही जो काही सर्कल ड्रॉ करणार तर त्याचं सेंटरही तुम्हाला दिसू शकतो. एक मिनिट बघून घेऊया इकडे लगेच, ठीक आहे स्नॅप ऑन आहे, त्यात सेंटर पण दिलेलं आहे. तुम्ही जसं एखादा ऑब्जेक्ट घेता आणि सर्कलच्या जवळ जाता तर दिसते तुम्हाला इथे, जसं त्या सेंटरच्या जवळ जाल तर एक सर्कल दिसतो ग्रीनमध्ये आलेला, इझिली तुम्ही स्नॅप होऊ शकता जर तुमचा ओ स्नॅपमध्ये सेंटर ऑन असेल. जॉमेट्रिक सेंटर पण इथे ऑन केलं आहे, जॉमेट्रिक सेंटर म्हणजेच काय तर कुठलाही ऑब्जेक्ट असून दे, पुढे जाऊन आपण इथे पॉलिगॉन शिकणार आहोत, मग तो ट्रायंगल असून दे, रेक्टँगल, पॉलिगॉन, हेक्सागॉन, ऑक्टागॉन असून देत, तर त्याचा जॉमेट्रिकल सेंटर काही ना काहीतरी नक्कीच असतो, तर तो इथे स्नॅप होणार आहे. जे आपण नोट बघितले तेही स्नॅप करू शकता. क्वाड्रंट म्हणजे काय तर एखादा सर्कल आहे तर त्याचेही 4 बाजू आहेत, त्याचेही 4 सेंटर असणार बाजूंचे, तर तेही स्नॅप ऑन ठेवल्यामुळे ॲक्टिवेट राहतील. कुठलेही ऑब्जेक्ट घ्या तुम्ही जाल इकडे दिसाय, तर क्वाड्रंट पण ऑन स्नॅप ठेवल्यामुळे इथे तुम्हाला तिथनं ऑब्जेक्ट ड्रॉ करणं सोपं जाईल. ठीक आहे ओके पुढे जाऊया. नेक्स्ट पॉईंट होता आपला सर्कलचा 2 पॉईंट सर्कल सिलेक्ट केला आहे. माझे 2 पॉईंट असणार आहेत, फर्स्ट वन हा आणि सेकंड वन हा. सो सर्कल 2 पॉईंट सर्कल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं इथे फर्स्ट पॉईंट सिलेक्ट करा, सो क्लिक फर्स्ट अँड देन सेकंड कुठला हवा आहे तर हा सेकंड. अशा प्रकारे तुम्ही 2 पॉईंट सर्कल ड्रॉ करू शकता. सेम एज 2 पॉईंट आपण इथे 3 पॉईंट सर्कल पण ड्रॉ करू शकतो. आता आपण 2 पॉईंट दाखवतो, इथे तुम्हाला 3 पॉईंट दाखवतोय, इथेच डिझाईनमध्ये पण तुम्ही बघू शकता. 3 पॉईंट सिलेक्ट करतो, 3 पॉईंट सर्कल कुठल्याही 3 बाजू तुम्ही मेन्शन करा, तिथनं तो ऑब्जेक्ट सर्कल ड्रॉ होणार आहे. अशा प्रकारे सर्कल ड्रॉ करू शकता, मग त्यासाठी एक ऑब्जेक्ट असण्याचीच गरज नाही, तर तुम्ही लाईन थ्रू ही 3 पॉईंट सर्कल ड्रॉ करू शकता अशा प्रकारे. ओके 3 पॉईंट सर्कल, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट अँड थर्ड पॉईंट, अशा पद्धतीने तुम्ही 3 पॉईंट सर्कल ड्रॉ करू शकता. कळलेलं इथपर्यंत, पुढे जाऊया. युसेस आयकॉन हाईड करतो,
या सगळ्या गोष्टी तुमच्या होणार आहेत. पुन्हा होम टॅब मध्ये येतो, सर्कल ड्रॉ करतो एक फर्स्ट, ओके नेक्स्ट होता आपला टॅन टॅन रेडियस. टॅन टॅन रेडियस म्हणजे टँजेंट टँजेंट रेडियस. ह्याचा एक्झॅक्टली यूज तुम्ही बघू शकता इथे एक्झाम्पलमध्ये आलेला आहे. कुठच्याही दोन ऑब्जेक्टला टच होऊन जाणारा एक सर्कल तुम्ही ड्रॉ करू शकता, म्हणजेच टँजेंट. टँजेंटला शुद्ध मराठीत म्हटलं तर स्पर्शरेषा, म्हणजे कुठल्याही एका ऑब्जेक्टला स्पर्श होऊन जाणारा तुम्ही ऑब्जेक्ट ड्रॉ करणार आहे. पण इथे सर्कल आहे म्हणजे आपण इथे सर्कल ड्रॉ करणार आहोत. तर त्यासाठी प्रॅक्टिकली करून बघूया. ऑब्जेक्ट सर्कल सिलेक्ट करतो, टॅन टॅन रेडियस. दोनदा टॅन टॅन लिहिण्याचा अर्थ हा आहे, फर्स्ट टॅन म्हणजे समजा मला एक सर्कल ड्रॉ करताना ह्या सर्कलला टच होऊन गेला पाहिजे, सो फर्स्ट टँजेंट पॉईंट इकडे दिला. दुसरा मला टच इकडे हवा आहे, कुठेही तुम्ही देऊ शकता. क्लिक दुसरी केली तिकडे जातो, दुसरा सेकंड टँजेंट पॉईंट होईल. अँड देन तुम्हाला आता रेडियस द्यायची, म्हणून टॅन टॅन आणि आता रेडियस. त्यामुळे दोनदा टॅन त्यांनी इथे दिलेलं होतं. रेडियस म्हणजे आता मला इथे पुन्हा 5 रेडियस देऊन एंटर की प्रेस करतो. अशा प्रकारे तुमचा सर्कल ड्रॉ होणार आहे, टॅन टॅन रेडियस. पुन्हा एकदा दाखवतो, कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल तुमचं. टॅन टॅन रेडियस यासाठी कंपल्सरी नाही की तुमचं दोन्ही ऑब्जेक्ट सर्कलच असले पाहिजे. सर्कल, लाईन किंवा दोन लाईन, कुठला एक वेगळा ऑब्जेक्ट, पॉलिगॉन असू शकतो. फक्त तो स्पर्श होऊन गेला पाहिजे त्यांना. त्यासाठी हा ऑप्शन आपण वापरणार, टँजेंट टँजेंट रेडियस. फर्स्ट पॉईंट, दुसरा पॉईंट देतो इकडे, अँड देन रेडियस मला द्यायची आहे 10. एंटर. अशा प्रकारे देऊ शकता. आता इथे प्रॉब्लेम काय झाला, दुसरा पॉईंट देऊन पण तो त्याला टच नाही झाला आहे, कारण रेडियस मी फारच छोटी दिलेली, तेवढा सर्कलची रेडियस मी दिलीच नव्हती, त्यामुळे तो छोटा ड्रॉ झालेला आहे. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला मेजरमेंट जास्त द्यावं लागेल. पुन्हा बघा, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, अँड देन 50 रेडियस असलेला देतो. दिसतंय आता तो ड्रॉ झालेला आहे. ठीक आहे, आपण मगाशी 5 दिलेला, आता इथे 50 रेडियस दिलेले आहे, त्यामुळे तो दोन्ही ठिकाणी टच होऊन एक रेडियस त्याला आपण दिली 50. अशा प्रकारचा एक सर्कल बनलेला आहे. टँजेंट टँजेंट टँजेंटचा अर्थ आपण सांगितला इथे मराठीत स्पर्शरेषा. इथे स्पर्श होऊन इथे स्पर्श होऊन आणि रेडियस दिले 50 सेंटरपासून ते बॉर्डरपर्यंतचा अंतर. ओके, डिलीट करतो. अँड लास्ट वन ऑप्शन आहे टॅन टॅन टॅन. आता इथे रेडियस किंवा डायमीटर द्यायचं नाही, तर काय कुठलाही एक ऑब्जेक्ट असेल, इथे एक्झाम्पलमध्ये दिसतंय, कुठलाही एक ऑब्जेक्टमध्ये तीन बाजू टँजेंट होऊन एक सर्कल आपल्याला बनवायचा आहे. सिलेक्ट करतो ऑप्शन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. इझिली तुम्ही ड्रॉ करू शकता. हा भरपूर उपयोगी पडणारा कमांड आहे. कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये जेव्हा तुम्हाला एखादा सर्कल फिट करायचा असेल, तर टॅन 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 थ्रू तुम्ही इझिली तो टच करून टँजेंट करून सर्कल ड्रॉ करू शकता. ठीक आहे, तर पॉलीलाईन आणि सर्कल आणि सर्कलमधले आपण हे 6 ऑप्शन बघितलेले आहेत, इझी आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आर्क आणि बाकीचे उरलेले कमांड क्लिअर करणार आहोत. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल. मित्रांनो, धन्यवाद.